खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीच्या मालकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवार पेठेत घडली. या प्रकरणी कंपनी मालकाच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणीने खडक पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. खाण याची वातानुकूलन यंत्रणा दुरुस्ती देखभाल करणारी कंपनी आहे. या कंपनीत तरुणी काम करते. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी तरुणीला त्रास देत होता. त्याने तिचा विनयभंग केला, तसेच तिच्या मोबाईल क्रमांकावर अश्लील संदेश पाठवले. खाण याच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायदा पोक्सो तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक कुतवळ तपास करत आहेत.